नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर भूषण अढाव, संचालक लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटर, इंग्लिश कोच आणि ट्रेनर. आता लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये गेल्या 12 वर्षापासून आपण R&D मध्ये बऱ्याच प्रकारचं संशोधन केलेलं आहे. आपण ह्या लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटरच्या कोर्समध्ये इंग्लिश बोलण्याची 1101% गॅरंटी देतो. त्याच्या पाठीमागचं सिक्रेट आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. का बरं आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्फिडन्सने 1101% इंग्लिश तुम्ही बोलू शकाल हे आत्मविश्वासाने सांगतो आहे. तर ह्या लायन्स माइंड डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये समाविष्ट केलेले वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी हे त्याच्या पाठीमागचं गमक आहे. एक ॲक्टिव्हिटी सविस्तर पद्धतीने तुम्ही समजून घ्या आणि याच्यातून कशाप्रकारे आपण इंग्लिश कमांडिंग पोझिशनपर्यंत पोहोचू शकतो हेही पाहण्याचा प्रयत्न करूया. याच्यामधली पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे, मन की बात इंग्लिश की जुबानी. आता मन की बात इंग्लिश की जुबानी आहे काय? बघा, सर्वसाधारणपणे आपल्या मनामध्ये बऱ्याच प्रकारच्या शंका असतात. इंग्लिश वाक्य बोलत असताना, इंग्लिश शब्द बोलत असताना आपण अडतो, अडचणी निर्माण होतात, बऱ्याच शंका असतात, क्वारीज असतात, क्वेश्चन्स असतात, डाऊट असतात. मग हे विचारणार कसं? बरं, एखाद्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर बाकी क्लासरूम किंवा सिलेबस डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. बरं, याच प्रकारे समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी नॉर्मल प्रश्न विचारला जी कदाचित त्याची शंका असेल, पण बाकी क्लासरूमला ते जर त्याचं उत्तर जर माहिती असेल तर बाकीच्यांचा वेळ विनाकारण जातो. म्हणून आपण एक वेगळ्या प्रकारची सिस्टीम याच्यामध्ये डेव्हलप केलेली आहे, जिथे आपण एक छोटासा ॲक्रेलिकचा बॉक्स ठेवलेला आहे. तुमच्या मनामध्ये जे काही शंका असेल त्या शंका तुम्ही त्या बॉक्समध्ये टाकायचं आणि त्याचं उत्तर सर ते शेवटी त्या सॉफ्टबोर्डवरती लावलं जातं. म्हणजे दिवसभरामध्ये ज्या काही बॅच अटेंड करणार आहेत, ज्या काही बॅच इथे क्लासमध्ये येणार आहेत, त्यांना ते उत्तर मिळू शकतं किंवा त्याचं वेगळं नॉलेज तो गेन करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, मन की बात इंग्लिश की जुबानी म्हणजे मनातील शब्द व वाक्यरचना यांचा सुयोग्य भावानुवाद करण्यासाठी तज्ज्ञ व विद्यार्थी यांच्यातील संवाद यंत्रणा आहे. बरं, पुढची जी ॲक्टिव्हिटी ते आहे परफेक्ट लँग्वेज वॉरियर. परफेक्ट लँग्वेज वॉरियर काय आहे? बघा, सर्वसाधारणपणे आपण योद्ध्याच्या रूपाने इंग्लिश शिकण्यासाठी उतरतो आहोत. मग आपल्याला पावलो पावली प्रत्येक गोष्टीला आव्हान म्हणून स्वीकारायचं आहे. मग ग्रामर असेल, प्रोनाऊन्सिएशन असेल किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, टेन्स असेल, मॉडल ऑक्झिलरी असेल, वोकॅबलरी असेल, पण या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला प्रेरणा तर मिळाली पाहिजे. आणि अशी प्रेरणा मिळावी म्हणून परफेक्ट लँग्वेज वॉरियर ही एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे. वज्रासारखी कठोर संकल्पशक्ती, अविरत श्रमसाधना करणाऱ्या वीर अध्ययन योद्ध्यांचा सन्मान करणारी पारितोषिक वितरण योजना म्हणजे लँग्वेज वॉरियर आहेत किंवा परफेक्ट लँग्वेज वॉरियर आहेत. आता याच्यामध्ये आपण काय करतो, सर्वसाधारणपणे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला रोजचं अपडेट करायचं आहे. तुमची प्रेझेंटी असेल, तुमचा होमवर्क असेल, तुमचे एफर्ट्स असतील, तुमचे असाइनमेंट असतील, या सगळ्याचं व्हॅल्युएशन झाल्यानंतर तुम्हाला त्या त्या प्रकारचे कार्ड्स दिले जातात परफेक्ट लँग्वेज वॉरियरच्या रूपाने. आणि त्या कार्डचं मॅक्सिमम कलेक्शन ज्याचं होईल तो त्याला अवॉर्ड मिळणार आणि स्वाभाविकपणे तुमचं एफर्ट्सचं ऑडिटसुद्धा या कार्डच्याद्वारे होऊ शकतं. आता याच्यामध्ये मूव्ही चॅट म्हणून एक ॲक्टिव्हिटी आहे. आता बघा, सर्वसाधारणपणे आपण हिंदी भाषा कशी शिकलो, घरात तर कोणी हिंदी बोलत नाही, आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा हिंदी फार चलन नाही, पण असं असताना सुद्धा हिंदी भाषेवर आपली कमांड आली. का? कारण एंटरटेनमेंट, मूवी, त्याच्यानंतर सिरियल, रियालिटी शो, न्यूज यांच्या माध्यमातून आपण हिंदी चांगल्या प्रकारे उचलली. समजा अशाच प्रकारचा जर भाग आपण इंग्लिशमध्ये अडॉप्ट केला तर, म्हणूनच मूवी चॅट ही संकल्पना टॉक ऑन फिल्म्स ही आपण तयार केलेली. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं, मनोरंजनाबरोबरच अध्ययन आणि आंग्ल भाषा वातावरण तयार करणारं एक दृकश्राव्य माध्यमांचं प्रज्ञायुक्त क्रीडांगण. म्हणजे काय, सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये, त्यांच्या लॅपटॉपमध्ये, त्यांच्या कम्प्युटरमध्ये अशा प्रकारच्या ज्या व्हिडिओ क्लिप आहेत किंवा मूवी आहेत त्या डाउनलोड करून दिल्या जातात, जेणेकरून एक आर्टिफिशियल वातावरण निर्माण करण्यासाठी या व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रकारची मदत करतात. त्याच पद्धतीने वर्ड वॉर. काय आहे वर्ड वॉर? तर सर्वसाधारणपणे आपण शाब्दिक युद्ध करतो. ज्याला शाब्दिक युद्ध करता येतं तो जग जिंकू शकतो. म्हणजे काय, द वर्ड आणि वर्ड्स या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतील. वर्ड जर व्यवस्थित असेल तर वर्ड जिंकायला वेळ लागणार नाही. म्हणून डिबेट, आर्ग्युमेंट आणि डिस्कशन या सगळ्या माध्यमातून आपण व्यवस्थित प्रकारे इंग्लिश लँग्वेजचा जो वापर आहे तो किती उत्कृष्ट प्रकारे करू शकतो याचा अभ्याससुद्धा करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर्क आणि वितर्क, चर्चा आणि प्रज्ञायुक्त युक्तिवादाने विषयाचा सर्वांगीण उहापोह करून बुद्धिप्रामाण्याने आक्रमक द्वंद्व आरंभ करणारं एक कुरुक्षेत्र म्हणजे हे आहे. मग याच्यामध्ये वर्ड वॉर, आपण वर्ल्ड वॉर नाही म्हणत आहे, वर्ड वॉर म्हणजे शाब्दिक युद्ध याच्यामध्ये आपण खेळणार आहोत आणि ते जिंकणारसुद्धा
आहोत. ईएफडी, आता ईएफडी म्हटल्यानंतर मागच्या विद्यार्थ्यांना विचारलं तर त्यांचा सगळ्यात आवडता हा उपक्रम आहे. म्हणजे काय? इंग्लिश फन डे. आपण एक दिवस निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो संपूर्ण दिवसभर. पण एक अट आहे, जे जे काही तुम्ही बोलाल, ज्याच्याशी बोलाल, ते मात्र इंग्लिशमध्ये असणार. तोडकं मोडकं ब्रोकन इंग्लिश बोललं तरी चालेल. आणि जर यदाकदाचित चुकून तुम्ही मराठी बोललात, आपण फनी वेने जे आहेत ते पनिशमेंट देतो. आता ह्या दृष्टिकोनातून संपूर्ण दिवसभर गेम चालणार, एक छोटी सहल होणार, क्विक टॉक होणार, वेगवेगळ्या प्रकारचे पझल असणार, धमाल मजा असते. म्हणजे एक संपूर्ण दिवस फन डे म्हणून घालवायचा. पण तो फक्त फन डे नाही, इंग्लिश फन डे, ग्रीटिंग, मीटिंग, चॅटिंग, डिबेटिंग, सेलिब्रेटिंग, या सगळ्या गोष्टींचं फंटास्टिक असं देखता येईल. म्हणजे मनावरती दडपण दूर सारून निसर्ग आणि इंग्लिश यांच्या कुशीत प्रदीर्घ काळ राहता यावं या हेतूने आयोजित केलेली एक आनंद सहलच म्हणा ना. त्याचप्रकारे तुम्ही जर पाहिलं तर या सगळ्या याच्यामधला आनंद इतका अल्टिमेट असतो की सगळेजणं इंग्लिश फन डेला खऱ्या अर्थाने फन करतात, एन्जॉय करतात आणि पूर्णपणे ज्या आहेत ना त्या संपूर्ण दिवसाचं सार्थक करतात. याच पद्धतीने लँग्वेज एफर्ट्स ऑडिट ही सुद्धा योजना आहे. मग लँग्वेज एफर्ट्स ऑडिट काय? आत्ताच आपण पाहिलं परफेक्ट लँग्वेज वॉरियर. हे परफेक्ट लँग्वेज वॉरियर इश्यू कसं करणार? एक्झॅक्टली विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतलेली, एफर्ट्स घेतलेले, त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, या सगळ्या संदर्भातली अडचण इथे तुम्हाला रेकॉर्ड करण्यासाठी लँग्वेज एफर्ट्स ऑडिट ही सिस्टीम तयार केलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रयत्न आणि सहभाग यांची नोंद करून विश्लेषणात्मक मूल्यांकन करणारी कर्मयोग कार्यपद्धती याच्या माध्यमातून मेन्शन केलेली आहे. म्हणजे लँग्वेज एफर्ट्स ऑडिट केल्यानंतर खऱ्या अर्थाने एखादा विद्यार्थी का बरं बोलू शकतो आणि एखादा विद्यार्थी का बोलू शकत नाही याचं मूल्यांकन करणं पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही सोपं जातं. आता आरोग्य सूर्य, स्वाभाविकपणे मनाचं आरोग्य जसं असतं तसं शरीराचं आहे, शरीराचं आरोग्य तसं मनाचं आहे. या दोन्ही आरोग्यांना सुदृढ करण्यासाठी आपण ह्या आरोग्य सूर्य ॲक्टिव्हिटी अरेंज करत असतो. म्हणजे तज्ज्ञ असलेले आयुर्वेदिक डॉक्टर असतील, ॲलोपॅथीचे डॉक्टर असतील, होमोपॅथीचे डॉक्टर असतील, योगापॅथीचे असतील, या सगळ्यांना आमंत्रित करून आपलं आरोग्य मनाचं आणि शरीराचं कसं दृढ राहू शकेल याच्या टिप्स काय आहे, डाएट काय फॉलो करायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे तर कुठे करायला पाहिजे, किती वेळा करायला पाहिजे, कोणत्या वेळी करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला या सेशनमध्ये दिलं जातं. म्हणजे मन आणि शरीर आंतरबाह्य आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, आहारशास्त्रातील तज्ज्ञ वैज्ञांद्वारे घेतली जाणारी कार्यशाळा म्हणजे आरोग्य सूर्य आहे. सर्वे सुजना शतायु भवंतु. म्हणजे काय? सर्वे सभ्य असणारे, जेंटल असणारे, क्रियाशील असणारे कर्मयोगींना दीर्घायुष्य लाभलं पाहिजे या दृष्टिकोनातून आरोग्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता याच्यामधला एक महत्त्वाचा मर्मभाव किंवा तुमची फी याच्यामध्ये अगदी 100% वसूल होईल असा एक अत्यंत उत्कृष्ट उपक्रम म्हणजे इन सर्च ऑफ रिचनेस. काय आहे? आपल्यामधला उद्योजक आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर फक्त वाईट मार्गाने जाऊन श्रीमंत होता येतं असं नाही आहे मित्रांनो. तर खूप मोठ्या प्रमाणात उद्योजकता निर्माण करायची असेल, पैसा निर्माण करायचा असेल, समृद्धी निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी काही विशिष्ट स्टेपद्वारे जावं लागतं. इन सर्च ऑफ रिचेसमध्ये माइंडसेट, ॲटिट्यूड आणि ॲप्रोच या तीन गोष्टींच्या टूलच्या माध्यमातून आपण श्रीमंत कसं बनू शकतो, उद्योजक कसं बनू शकतो, व्यावसायिक कसं बनू शकतो, बिझनेसमॅन कसं बनू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा उपापोर करतात. थोडक्यात काय? पैशाचं आणि श्रीमंतीचं शस्त्र आणि शास्त्र सांगणारा एक अप्रतिम, अलौकिक, अद्वितीय आणि अद्भुत असा कार्यक्रम. तुमची सुस्तावलेली झोप कडाडून मोडणारा आणि तुम्हाला सणानून जागं करणारा श्रीमंतीचा एक उत्कृष्ट जागर याच्या माध्यमातून आहे. त्याच पद्धतीने नॉनस्टॉप बिंदास मॅड इंग्लिश. आता नॉनस्टॉप बिंदास मॅड इंग्लिश आहे काय? मॅड म्हणजे काय तर इथे लोक वेडा म्हणतील, बट मॅडचा लॉन्ग फॉर्म काय आहे? मिस्टेक्स आर फॉर द डेव्हलपमेंट. म्हणजे काय? तुमच्या चुका तुम्हाला विकासाकडे नेणार आहेत. म्हणजे आपण काय करतो, समुदायामध्ये असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्याला काळी पट्टी बांधतो, त्यांना नंबर डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्या नंबर बोलवून त्या समोरच्या व्यक्तीला इथे बोलवतो स्टेजवरती. आणि स्टेजवर आल्यानंतर त्या व्यक्तीने
समोरच्या व्यक्तीला जे आहेत ना भाषण द्यायचं आहे, संभाषण करायचं आहे, स्पीच द्यायचं आहे, अर्थात याच्यामध्ये जर चूक झाली तर त्याच्यामध्ये टार्गेटच दिलेलं असतं, तुम्हाला जास्तीत जास्त चुका करायच्या आहेत. आता चुका करायच्या आहे म्हटल्यानंतर कळत कळपत होणारी चूक आणि जाणीवपूर्वक होणारी चूक याच्यामध्ये भयभीत करायला विद्यार्थ्यांना कुठेच समजत नाही. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, स्टेज डेअरिंग वाढली पाहिजे, वक्तृत्व कौशल्य डेव्हलप पाहिजे. या दृष्टिकोनातून याची तयारी म्हणजे हास्य आणि विनोदाद्वारे भीती हळुवारपणे नष्ट करून संवाद निर्मितीतून भाषा कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी एक गंमत यात्रा नॉनस्टॉप बिंदास मॅट इंग्लिशच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ह्या माध्यमातून मित्रांनो, जे मुलं खुर्चीवर बसूनसुद्धा लाजळूपणा बाळगतात असे विद्यार्थीसुद्धा 3 महिन्यामध्ये स्टेजवर येऊन आत्मविश्वासाने संपूर्ण स्टेज गाजवतात आणि लोकांच्या टाळ्या घेतात. कमांडिंग टूल, आता कमांडिंग टूल आहे काय? आपल्या लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटरचं R&D डिपार्टमेंट आहे हे. म्हणजे वेगवेगळ्या नोट्स ज्या तुम्ही पाहतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही ज्या पाहतात, वेगवेगळे टूल आहेत, या सगळ्या टूलचा एक्झॅक्टली रिसर्च करणं, त्या इम्प्लिमेंट करणं, इम्प्लिमेंट करत असताना ज्या अडचणी येतात ह्या सगळ्या गोष्टींवर अजून संशोधन करणं, असं सगळं ह्या कमांडिंग टूलच्या माध्यमातून होतं. हे आपलं आहे R&D. म्हणजे काय? भाषेवर सहज नियंत्रण मिळवता यावं यासाठी विविध प्रयोगातून तंत्र, मंत्र, यंत्र आणि उपकरण तयार करणारी एक व्यूहरचना या माध्यमातून आपण उभी करत असतो. ज्ञान योगदर्शन काय आहे? ज्ञान योगदर्शन बघा, आपल्या लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सुट्टी नसते, आणि सुट्टी नसते म्हणून मुलांना दुःख पण होत नाही बरं का. उलट आतुरतेने प्रत्येक विद्यार्थी रविवारच्या ज्ञानयोगदर्शनची वाट पाहत असतो. म्हणजे काय? तुमच्या आयुष्यात जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणूया, लाईफ जगण्याचा एक आर्ट ऑफ लिव्हिंग लक्षात आलं पाहिजे, दृष्टिकोन बदलला पाहिजे, सॉफ्ट स्किल लक्षात आलं पाहिजे, सेल्फ हेल्प करता आली पाहिजे, या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींना आपण आमंत्रित करतो आणि 1 नाही 2 नाही 3 तास त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतो. त्यांच्यातलं असलेलं एक्सपर्टसी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आपलं नॉलेज वाढवतो, आपली पर्सनॅलिटी पूर्णपणे फुलवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या कर्मयज्ञाला यशफलश्रुती प्राप्त व्हावी त्या दृष्टिकोनातून अखंडपणे आहुती प्रदान करणारा आयोजित सुबद्ध व्याख्यान शृंखला या माध्यमातून आपण अरेंज करत असतो. मग या ठिकाणी वेगवेगळे गेस्ट लेक्चरर आपण आमंत्रित करतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, ते सविस्तर वर्णन करून सांगतात. त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना सहजपणे अवगत करता येईल. त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांचे काही डाऊट असतील, तर तेही या लेक्चरमध्ये त्या वक्त्याला विचारू शकतात. त्याचप्रमाणे लँग्वेज लॅब काय आहे? लँग्वेज लॅब, जोपर्यंत तुम्ही चांगलं ऐकणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगलं बोलणार नाही. पण हे चांगलं ऐकायचं कोणतं आणि कशा पद्धतीने? या दृष्टिकोनातून लँग्वेज लॅब नावाचा उपक्रम आपण तयार केलेला आहे. 1 नाही 2 नाही तब्बल 2000 प्रकारच्या वेगवेगळ्या ऑडिओ आहेत, दैनंदिन जीवनात वापरता येणार जोग्या ज्या ऑडिओ आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आता उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण श्रवणातूनच उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण वक्ता तयार होतो. या प्रेरणेतून कार्यचलन करणारे श्रवणालय या माध्यमातून आपण डेव्हलप केलेलं आहे. आता लिओग्राफी द लायब्ररी. लिओग्राफी म्हणजे काय? बघा, लिओ हा शब्द जो आहे ना सिंहासाठी वापरला जातो. मग काय? जे लोक उत्कृष्टपणे जीवन जगलेले आहेत त्यांचं चरित्र लिहिलं गेलेलं आहे आणि अशा चरित्रांचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे काय? पास्ट बायोग्राफी फॉर द फ्युचर बायोग्राफी. म्हणजे प्रत्येक महान चरित्रावर अनेक महान चरित्रांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि चारित्र्य निर्माण जर करायचं असेल तर चरित्र वाचन आणि वाचनातून पालन त्याचं झालं पाहिजे. म्हणजेच भविष्यकाळातील चरित्रासाठी आपल्याला भूतकाळातली चरित्र हे वाचन झालं पाहिजे. आणि याच उद्देशातून सज्ज असलेलं एक भव्य ग्रंथालय आहे. 1 नाही 2 नाही तर तब्बल 10,000 पुस्तकं आहेत आणि वेगवेगळ्या महापुरुषांचं, मग ते कलाक्षेत्रातले असेल, बिझनेस क्षेत्रातले असेल, शिक्षण क्षेत्रातली असतील किंवा अध्यात्म क्षेत्रातली असतील, सगळ्या लोकांच्या बाबतीतली आपल्याकडे पुस्तकं अवेलेबल आहे. आणि विद्यार्थ्यांनी कमीत कमी 3 चरित्र तरी ह्या कोर्सच्या ड्युरेशनमध्ये वाचावे असं अपेक्षित असतं, किंबहुना तशा प्रकारचे उपक्रम त्याला दिले जातात. चॉक टॉक ऑन टिकटॉक काय आहे? चॉक टॉक ऑन टिकटॉक, टिकटॉक तर पॉप्युलर आहे पण आपण टिकटॉक हे घड्याळ्याच्या दृष्टिकोनातून वापरतो आहोत, घड्याळ्याच्या दृष्टिकोनातून इथे युटिलाइज करतो आहोत. मग विद्यार्थी जर यदा कदाचित शिक्षकांच्या भूमिकेमध्ये आला आणि त्याच्यातून जर त्याचा अभ्यास झाला उत्कृष्ट प्रकारे तर नेहमीच त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजेच काय? विद्यार्थी जोपर्यंत शिक्षकाच्या भूमिकेत जात नाही तोपर्यंत तो उत्कृष्ट विद्यार्थी होत नाही, आणि शिक्षक जोपर्यंत विद्यार्थ्याच्या भूमिकेत जात नाही तोपर्यंत तो उत्कृष्ट शिक्षक होत नाही. म्हणजे
ह्या दोघांचा रोलचा एक्सचेंज करताना आणि विशेष करून विद्यार्थ्याला शिक्षकाच्या ठिकाणी येऊन विशिष्ट टॉपिक एक्सप्लेन करायचा असतो, तोही विशिष्ट कालमर्यादेमध्ये. म्हणजे काय, थोडक्यात विद्यार्थ्याला आपल्याला शिक्षकाच्या भूमिकेत आणायचं आहे आणि शिक्षकाला विद्यार्थ्याच्या भूमिकेत आणायचं आहे. तर दोघांचाही फायदा होऊ शकतो, दोघांना एकमेकांचा रोल समजू शकतो. वेळेची मर्यादा ठेवून ह्या सगळ्या गोष्टींची ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, चॉप टॉप ऑन टिकटॉक. सेम वे वसुधैव कुटुंबकम. बघा, समाजाने आपल्याला खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत, समाजाचं आपण देणं लागतो आणि त्या देण्याच्या भावनेतून वसुधैव कुटुंबकम, हे संपूर्ण विश्वच आपलं कुटुंब आहे, विश्व एक परिवार आहे, या भावनेतून आपण सामाजिक दृष्टिकोनातून, सामाजिक ऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून खूप सगळे उपक्रम करत असतो. म्हणजे काय, हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयाचा सारथी, अशी जी आपण गीताची रचना ऐकलेली आहे, हीच धारणा मनात ठेवून वैश्विक परिवार साधना जर आपण केली तर संपूर्ण जग किती सुंदर होईल. हाच विचार उराशी ठेवून आपण सामाजिक उपक्रम करतो. आत्मिक समाधानाचा आनंद आपल्याला मिळाला पाहिजे, अनुभूती मिळायला पाहिजे आणि त्या आत्मिक अनुभूतीमध्ये विद्यार्थ्यांनीसुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. याच दृष्टिकोनातून आपण वसुधैव कुटुंबकम हा उपक्रम घेत असतो. झाडं लावणं, अनाथ लोकांना भेटणं, वृद्धाश्रमांना भेट देणं, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या अंतर्मनामध्ये आपला स्वतःचा संवाद मजबूत कसा करता येईल, हाच आपण विचार या पाठीमागे ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने द टॅलेंट शो. काय आहे टॅलेंट शो? बघा, प्रत्येकाला परमेश्वराने एक विशिष्ट टॅलेंट दिलेलं आहे, फक्त उशीर आहे त्याला त्या टॅलेंटचा शोध घेणं. आणि तो शोध जर घेतला त्याने आणि त्याच्या पद्धतीने त्याला जर त्याची स्वतःची आयडेंटिटी जोडता आली तर तो खऱ्या अर्थाने हिरो ठरतो. आपण आपल्या कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळी व्यक्ती पाहतो, त्याने त्यांच्या स्वतःचं टॅलेंट ओळखलं आणि पुढे गेलं. तर विद्यार्थ्यांना अशाच टॅलेंटची डिस्कवरी करता यावी याच्यासाठी द टॅलेंट शो आपण ऑर्गनाईज करतो. म्हणजे विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व असलेले गुण विकसित व्हावे या प्रयोजनार्थ उभे केलेले खुडे व्यासपीठ असं आपण याला म्हणतो आहोत. म्हणजे काय, टॅलेंट शोमध्ये सर्व कोर्स कम्प्लीट झाला की स्कोरच्या सर्वात शेवटी एक टॅलेंट शो ऑर्गनाईज केला असतो. कुणाला गाणं येत असेल, कुणाला नाचता येत असेल, कुणाला मिमिक्री करता येत असेल, कुणाला एखादं वाद्य वाजवता येत असेल, तर या सगळ्या गोष्टींचं टॅलेंट त्याला ओपनली इथे प्रेझेंट करता यायला पाहिजे. या दृष्टिकोनातून व्यूहरचना तयार केली गेलेली आहे. शिवसह्याद्री दर्शन. शिवसह्याद्री दर्शन म्हणजे काय? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजची गडकिल्ले म्हणजे जिवंत इतिहास आहे. अशा जिवंत इतिहास तिथे गडावर ऐकला आणि त्याच्यातून प्रेरणा घेतली तर आपणसुद्धा महाराजांच्या प्रेरणेतून महाराजांसारखं आयुष्य जर जगू शकलो तर राष्ट्राची आणि महाराष्ट्राची खूप मोठी सेवा होऊ शकेल. याच प्रेरणेतून आपण दरवेळेस योजनाबद्ध पद्धतीने एक सहल अरेंज करत असतो. म्हणजे काय, विशाल कणखर सह्याद्री आणि तेवढाच विशाल आणि प्रचंड कणखर असलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, या इतिहासाचं पुनर्जागरण आजच्या युवा पिढीमध्ये व्हायला पाहिजे यासाठी पुरुषार्थ आणि आत्मभान निर्माण करणारी ही युवा तीर्थयात्रा म्हणजेच गड, कोट, किल्ले यांचं दर्शन, अर्थात शिवसह्याद्री दर्शन. म्हणजे काय, कडे कपाऱ्या, दरी आणि किल्ले यांच्यामधला असलेला एक सुप्त आवाज तुमच्या अंतर्मनापर्यंत पोचला तर एका नवीन इतिहासाला सुरुवात होईल हे सांगायला नको. आणि त्याच प्रयोजनार्थ शिवसह्याद्री दर्शन आपण प्रत्येक बॅचसाठी अरेंज करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टीतून जर तुम्ही प्रेरणा घेत असाल तर डेफिनेटली पुढचं आयुष्य भवितव्य तुमचं उज्ज्वल असणार आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण हा कोर्स इतका सुंदर प्रकारे फुलवलेला आहे, डेव्हलप केलेला आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी यावं, आपलं कळीरूप जीवन पुष्परूप करावं आणि राष्ट्र, समाज, व्यवसाय ह्या दृष्टिकोनातून जे आहेत ना ते फुलवावं, अर्पित करावं. म्हणजे ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटर असं आपण का म्हणतो आहे, अकॅडमी म्हणत नाही आहे, क्लास म्हणत नाही आहे, इन्स्टिट्यूट म्हणत नाही आहे, डेव्हलपमेंट सेंटर. याचा अर्थ आयुष्य त्याचा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला विकास करायचा आहे आणि असा विकास साध्य करणारं एक सेंटर, डेव्हलपमेंट सेंटर, लायन्स माइंड डेव्हलपमेंट सेंटर. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काहीही प्रश्न असतील, काही शंका असतील, कुठल्या प्रकारचे डाऊट असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच मेन्शन करा. व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्याकडचे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळू शकतील. आणि जर यदा कदाचित संवाद साधावा वाटला तर खाली जो नंबर मेन्शन होतो आहे त्याच्यावरही कॉल करायला हरकत नाही. 84 83 800 100 म्हणजे 8483800100 या नंबरवर संपर्क करायला हरकत नाही. रजा घेतो मी मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.